आणि एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. नाशिकमध्ये एका वैद्यकीय महाविद्यालयातल्या व्हेंटिलेटरमध्ये चक्क झुरळ सापडले. या निमित्तानं वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये मोफत आणि माफक दरातल्या दर्जाहीन सुविधा चव्हाट्यावरती आल्या आहेत. व्हेंटिलेटरमध्ये झुरळ आढळल्याचा हा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. विषबाधा झालेल्या एका महिलेला रुग्णालयात व्हेंटिलेटरवरती ठेवण्यात आला होता. उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला. याच व्हेंटिलेटरमध्ये झुरळ आढळून आलाय. आयसीयूमध्ये किती स्वच्छता असायला हवी हे वेगळं सांगायला नको, मात्र खासगी रुग्णालयाच्या व्हेंटिलेटरमध्ये मेडिकल कॉलेजचं हे हॉस्पिटल आहे, या मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमधल्या हा धक्कादायक प्रकार. हॉस्पिटलवरती मोठा सगळ्यांना जेल दाखवतो कशी राहते यांना असं वाटतं ना, तुम्ही मोठ्या पोस्टवर चालले तुम्हाला दाखवतो छोटा माणूस काय करू शकतो. रिक्वेस्ट फुली विचारतोय सर, प्लीज तुमचा सरनेम सांगा ना. तुम्ही आमचा पेशंट गेले काल तर एकदम टणटणीत होते. व्हेंटिलेटरमध्ये कॉकरोच जिवंत कोण मी डिनाय केलं का होतं म्हणून म्हटलं ना. तुम्हाला असं नाहीच ऐकणार, मीडिया आल्याशिवाय तुम्ही ऐकणार नाही. मी आत्ताच आलोय. अहो हो ठीक आहे, पण तुमच्या अंडर होतो ना पेशंट. हो आमच्याच अंडर होतो. तुम्ही नाव तर सांगायला काय हरकत आहे तुम्हाला. अरे पण तुम्हाला कशाला हवं पूर्ण मीडियाशी बोला. नाव कशाला हवंय तुमचं. इथला जो आयसी जो वार्ड आहे कोण सांभाळतो, इथला मेन डॉक्टर कोण आहे, इथला आयसी मधला तुम्ही. आम्ही सांभाळतो. तुमचं नाव तुम्ही सांभाळतात म्हणून तुमचं नाव हवंय आम्हाला. काय तुमचं नाव कोणत्या तिथे बॅनर ना लावायचे तुमच्या नावाचे. सरांनी त्यांचा अजून काही सरनेम सांगितलं. सरनेम काय सांगा तुमचा. सरनेम सांगा आम्हाला फक्त, आम्ही काहीच नाही बोलत. मी पण रिक्वेस्ट करतोय सर तुम्हाला. विवेक लाडे. विवेक लाडे. ओके ठीक आहे. आणि हा धक्कादायक प्रकार एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामधला आहे. विषबाधा झालेल्या महिलेचा मृत्यू झाला आणि व्हेंटिलेटरमध्ये चक्क जिवंत झुरळ आढळल्यानं नातेवाईक आक्रमक झाले. वैद्यकीय व्यवस्थेत किती अनागोंदी आहे याचं हे अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी उदाहरण आहे. खरं तर ही जी संपूर्ण यंत्रणा जी आहे ही आयसीयूमधली अत्यंत स्वच्छ राखण्याचा प्रयत्न रुग्णालयांकडनं केला जातो ती असायला हवी असा आरोग्य क्षेत्रामधला दंडक आहे. मात्र या व्हेंटिलेटरमध्ये झुरळ सापडल्यानं हा सगळा वाद रंगला. माझे सहकारी योगेश खरे आपल्या संपर्कात आहेत. योगेश, नाशिकमधल्या एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामधला हा धक्कादायक प्रकार आहे. काय घडलं नेमकं आणि आत्ता काय कारवाई केली जाणार या प्रकरणी. या रुग्णालयामध्ये आयसीयूमध्ये झुरळ सापडल्याचा प्रकार हा या ठिकाणी समोर आलेला आहे. एकूणच या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हा सगळा प्रकार कैद झालेला आहे. यामध्ये ही जी पीडिता होती त्या ठिकाणी जिला विषबाधा झालेली होती तिचा यामुळे मृत्यू झाल्याचं नातेवाईकांनी या ठिकाणी तक्रार केलेली आहे. त्यांनी आरोप केलेला आहे. अजून तक्रार जी आहे ती पोलिसामध्ये गेलेली नाही, मात्र आता अंत्यसंस्कार झाल्यानंतर तक्रार करण्यात येईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. पण एकूणच जर आपण बघितलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये आणि शहरामध्ये जे काही हॉस्पिटलचं गलथान कारभार आहे तो फार मोठ्या प्रमाणामध्ये, विशेषतः शहरामध्ये तुकाराम मुंडे यांनी 350 हॉस्पिटलला याबाबत नोटीस बजावलेली होती आणि ही 15 दिवसामध्ये हे सर्व दवाखाने बंद करावे असंही त्यांनी या ठिकाणी इशारा दिलेला होता. अंतिम नोटीस पण या ठिकाणी बजावलेली होती. त्यामुळे एकूणच खासगी हॉस्पिटल्स, सरकारी हॉस्पिटल्स, मुक्त पण सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये सुद्धा एसी नाहीये, लोकांचे हाल होत आहेत हे आपण बघितलं होतं. त्यामुळे सगळ्याच यंत्रणा, शासकीय यंत्रणा, खासगी यंत्रणा, या सर्वच हॉस्पिटल यंत्रणा या वाऱ्यावर आहेत आणि रुग्णांचा जीवाशी खेळ खेळत आहेत असंच या निमित्तानं समोर येत आहे. योगेश, अत्यंत सगळं धक्कादायक आहे. या प्रकरणामध्ये हॉस्पिटलच्या प्रशासनाकडनं काही प्रतिक्रिया मिळू शकली का, काही कारवाई ते करणार आहेत का या प्रकरणी, कारण या महिलेचा मृत्यू झाल्याचं कळत आहे. नाही, नाशिकला खासगी महाविद्यालयामध्ये, वैद्यकीय महाविद्यालयामध्ये त्या ठिकाणी एक महिला गेल्या 2 दिवसापूर्वी ॲडमिट झालेली होती.
पॉयझन विष प्राशन त्यांनी केलेलं होतं आणि त्यामुळे त्यांची परिस्थिती तब्येती गंभीरच होती. पण त्या ठिकाणी गेल्यावर त्यांना व्हेंटिलेटर लावलेला होता आणि त्या व्हेंटिलेटरमध्ये असं आढळून आलं की एक झुरळ, जो पाईप सक्शन पाईप तो ट्रान्सपरंट असतो आणि त्याच्यामध्ये तो झुरळ त्या ठिकाणी होतं. त्या झुरळामुळे त्यांचा मृत्यू झाला असं नातेवाईकांचं म्हणणं आहे. तशी ही जी बाब ही अतिशय गंभीर आहे, कारण व्हेंटिलेटरसारख्या मशीनमध्ये जर झुरळ फिरायला लागलीत तर मला वाटतं यापेक्षा दुसरी गंभीर बाब असू शकत नाही. आणि म्हणून त्या बाबतीमध्ये मी संबंधित आमच्या अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत, त्यांनी या सगळ्या विषयाची सखोल चौकशी करावी आणि अहवाल आम्हाला या ठिकाणी द्यावा. तो अहवाल आल्यावर निश्चित संबंधितावर जे असेल तर आम्ही त्या ठिकाणी कारवाई करू. आणि आपण बघतोय वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी या सर्व प्रकरणामध्ये चौकशीचे आदेश दिले आहेत. खरं तर ट्रान्सपरंट पाईपमध्ये दिसला तो झुरळ, पण आत काय नेमकं असेल हे सांगता येत नाही, त्यामुळे रुग्णालयांनी निश्चित जबाबदारीचं भान बाळगायला हवं. धन्यवाद योगेश खरे या सर्व माहिती करता. आपल्या झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.